दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. ढोराळे येथील नागरिकांचा विजय, सहा जनशक्ती पक्षाच्या आंदोलनास यश. ढोराळे येथील दलित बांधवांच्या घराचे वास्तव वज्रधारीने समोर आणले होते. स्वातंत्र्यानंतरही घर, पाणी तसेच इतर नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या या वस्तीवरील नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे आणि सागर गोतपागर यांच्या नेतृत्वात विटा तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनासाठी आंदोलक 9 दिवस आपल्या लहान मुलांसोबत उन्हात बसून होते. लोकांच्या या संघर्षाला यश मिळाले असून या वस्तीतील नागरिकांच्या घरासाठी तसेच जागेसाठी प्रशासन पुढे सरसावले आहे. या आंदोलनाची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी यांनी विटा प्रांत यांना हा प्रश्न सोडवण्यासंदर्भात सूचना केल्या. विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके, गटविकास अधिकारी संदीप पवार यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. या नागरिकांच्या घर तसेच घराच्या जागा मागणीचे प्रस्ताव दाखल करत 2 महिन्यात हा प्रश्न सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. गावातल्या नागरिकांसाठी प्रशासनाची धावपळ. मुंबई दिल्लीत आमचे सरकार पण आमच्या गावात आम्हीच सरकार असे म्हणत गावातील नागरिकांना सरकारचा दर्जा मिळाला खरा, पण ढोराळे येथील नागरिकांचे अद्याप कोणतीही कागदपत्र तयार झाली नव्हती. काही नागरिकांना तर रेशन कार्ड देखील मिळाले नव्हते. विटा तहसीलदार ऋषिकेश यांच्या कानावर आंदोलकांनी ही बाब घातली आणि तहसीलदार महोदयांनी तातडीने दखल घेत गावातल्या या सरकारसाठी 1 दिवसात दाखला देण्याचे आश्वासन दिले. दिलेले आश्वासन त्यांनी पाळले देखील. कुणीही दखल घेत नसलेल्या या नागरिकांसाठी तलाठ्यांनी दिवसभर विटा तहसील कार्यालयात थांबून त्यांना तात्काळ सर्व दाखले दिले. ग्रामसेवक यांनी आंदोलनस्थळी येऊन त्यांच्या अखत्यारीतील दाखले दिले. एवढेच नव्हे तर काही तासातच सर्वांचेच रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, भूमिहीन दाखले तयार देखील झाले. वसंतराव घुसले यांचे तर आजपर्यंत रेशन कार्डच नव्हते, ते देखील 1 दिवसात तयार झाले. ज्यांची कुणी दखल घेत नव्हतं, ज्यांना कुणी विचारत नव्हतं, त्या नागरिकांनी केलेल्या संघर्षामुळे त्यांच्यासाठी संपूर्ण प्रशासन धावपळ करत होतं. ढोराळे येथील नागरिकांनी प्रशासनाला प्रस्ताव मंजुरी साठी 2 महिन्यांचा कालावधी देत आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. घराची शेवटची वीट बांधून होईपर्यंत तसेच वस्तीत जोपर्यंत नागरी सुविधा मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. माझं नाव आशाबाई अशोक साठे, मी ढोराळेगावची रहिवाशी. काही 40 वर्षाच्या या काळात आमची फार बिकट परिस्थिती असल्या कारणामुळं वज्रधारी न्यूजचे दत्ताभाऊ खंडागळे आणि नेक्स्ट महाराष्ट्र चॅनलचे सागर भाऊ यांनी आम्हाला फार मदत केली आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो आणि आम्हाला सत्याचा न्याय मिळाला आणि त्यांचं आम्हाला पाठबळ मिळालं, याचा आम्हाला अभिमान वाटतं. आणि या दृष्टिकोनातून गोरगरिबांच्या पाठीशी त्यांचा हात आहे आणि असाच आमचा कायमचा त्यांचा हात आमच्या पाठीशी राहावा ही आमची अपेक्षा आहे. आणि आता जे आम्ही 8 दिवसाचे आंदोलन झालं त्यामध्ये त्यांनी 1 दिवसामध्ये एवढी यंत्रणा त्यांनी हलवली की काही महाराष्ट्रातले जे शासकीय लोक आहेत त्यांनी आता आमच्यावरती पूर्णपणे लक्ष देऊन
कामकाज चालू केले तरी अजून आम्हाला त्यांच्याबद्दल फार अभिमान वाटतो. नागरिक ग्रामस्थ जे आपले वस्ती आहे तिथं गेले 8 दिवसापासून या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर वेळेने त्यांना कुटुंबासाठी जागा उपलब्ध होते, तसेच पिण्याचे पाणी आणि इतर जे काही मुद्दे होते त्या अनुषंगाने आंदोलनाला बसले होते. त्यानुसार BDO साहेबांनी आम्ही परवा दिवशी त्या गावाला भेट देऊन तिथला प्रश्न समजून घेतला आणि त्यांचे घरकुलासाठीचे जे काही योजनेअंतर्गत दोन्ही योजना आहेत त्या योजनेअंतर्गत प्रस्ताव तयार करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केलेली आहे. तसेच सर्व तिथले जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना आवश्यक असलेले जातीचे दाखले, तसेच डोमेसाईल दाखले, उत्पन्नाचे दाखले, भूमिहीन दाखले हे देखील दाखले जमा करून घेतलेले आहेत. त्यातले काही दाखले आज अखेर काही दाखले लाभार्थ्यांना दिलेले आहेत, उर्वरित दाखले सोमवारपर्यंत त्यांना मिळतील. सोमवार मंगळवारपर्यंत एखाद्या प्रकरणात त्रुटी असेल तर ती त्रुटी दाखवून दाखला दिला जाईल आणि हे दाखले दिल्यानंतर जो प्रस्ताव ग्रामसेवकांमार्फत पंचायत समितीला प्राप्त झालेला आहे त्यानुसार पंचायत समितीमार्फत वरिष्ठ कार्यालयाला पाठवला जाईल. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.